महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भामध्ये आज महत्वाची मुंबईमध्ये बैठक होतीये. प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रकाश आंबेडकर आपली नेमकी काय भूमिका मांडणार आहे याची सुद्धा उत्सुकता आहे. प्रकाश आंबेडकर यांना या इंडिया आघाडीमध्ये सामील करण्यावरून बऱ्याच महिन्यांपासून मानपमान नाट्य सुरू होतं आणि अखेर आज प्रकाश आंबेडकर आपली काय भूमिका मांडतात आणि या बैठकीमध्ये उपस्थित राहून नेमकं काय मत व्यक्त करतात ते पाहावं लागेल. अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. अल्पेश, महाविकास आघाडीची आज 11:30 मुंबईत ट्रायडंट हॉटेल येथे महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील सहभागी होणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती वंचित बहुजन आघाडी यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात, त्यामुळे नाराजी नाट्य देखील आपल्याला वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यामध्येच आता महत्वाचा अपडेट आहे, गेल्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला आम्ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेत आहोत असे पत्र दिल्यानंतर आज प्रकाश आंबेडकर स्वतः बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे ते जागा वाटपासंदर्भात व विविध विषय आहेत त्या संदर्भात काय नक्की भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आज प्रकाश आंबेडकर स्वतः या बैठकीला उपस्थित राहतील, त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या जागा आहेत त्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर दोनच दिवसात इंडिया आघाडीची देखील बैठक होणार आहे, त्या बैठकीला देखील प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आज आपण पाहिलं तर महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे, त्यामुळे या बैठकीकडे लक्ष दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल प्रकाश आंबेडकर नेमकी काय भूमिका मांडतात ते पाहावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.